माजी सामाजिक न्याय मंत्री मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र. नमस्कार, महाराष्ट्र उत्तरदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी राजेश्वरी. रंगवलीकर आदम अली मुजावर यांनी नुकसानीचे गाव सोसूनही कलेतून मिळणाऱ्या आनंदाला कवेत घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात काढलेली चित्रे विक्रीस काढली आहेत. या पैशातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध रंगवलीकर आदम अली मुजावर यांनी नुकसानीचे गाव सोसूनही कलेतून मिळणाऱ्या आनंदाला कवेत घेतले आहे. आता लॉकडाऊनच्या काळात काढलेली कॅनव्हास प्रिंटिंग ही चित्र विक्रीस काढून चित्रातून मिळालेल्या पैशापैकी 50% रक्कम ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीला मदत म्हणून देण्यात येणार आहे. वेगवेगळ्या मोठ्या रांगोळ्या काढून 20 वेळा जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या या रंगवलीकाराने कर्जबाजारीपणा सोसून कलेला जिवंत ठेवले. मिरज तालुक्यातील कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालयात ते शिक्षक आहेत. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने त्यांना घरी बसून समाजासाठी काहीतरी करावेसे वाटत होते. परिस्थिती बेताचीच असल्याने मुख्यमंत्री निधीस फारशी मदत देता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून निधी संकलनाचा निर्णय घेतला. 2.5 महिन्यात त्यांनी अनेक महामानवांची चित्रे रेखाटली आहेत. विश्वविक्रमी रांगोळीतून साकारलेला शिवराज्याभिषेक सोहळाही त्यांनी कॅनव्हासवर उतरविला. 14 चित्रांनंतर आणखी चित्रांचे साकारणे सुरूच केले. यामध्ये छत्रपती शिवरायांची 4 व्यक्तिचित्रे, शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाची 3 यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजीराजे यांच्या चित्रांचाही समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात कलाप्रेमींनाही आर्थिक त्रास होऊ नये याची दक्षता त्यांनी घेतली आहे आणि चित्र कमीत कमी किमतीमध्ये विक्रीसाठी ठेवली आहेत. कलाप्रेमींना शासनाला मदत करतानाच कलेचा आनंदही मिळणार आहे. जमलेल्या रकमेतून खर्चाची म्हणजेच 50% रक्कम ठेवून उर्वरित रक्कम निधीसाठी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कणखरपणे राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळल्याने देशभर त्यांचे कौतुक होत आहे. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ते करत असलेले कार्य पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे एक चित्र त्यांनी तयार केले असून उद्धव ठाकरे यांना ते भेट देणार आहेत. विदेशी महागड्या ऑइल कलरचा तसेच उच्च दर्जाच्या कॅनव्हासचा वापर यासाठी केला गेला आहे. त्यामुळे ही चित्रे 100 वर्षे टिकतील असा दावा आदम अली मुजावर यांनी केला आहे. विश्वविक्रमी रांगोळीतून साकारलेला शिवराज्याभिषेक सोहळाही त्यांनी कॅनव्हासवर उतरविला आहे. 14 चित्रांनंतर आणखी चित्रांचे साकारणे सुरूच आहे. छत्रपती शिवरायांची 4 व्यक्तिचित्रे, शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाची 3 यासह बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजीराजे यांच्या चित्रांचाही समावेश आहे. माझे नाव आदम अली सुलतान मुजावर, गाव माझं ग्रामीण भागातील आरग आहे. मी अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी येथे कला शिक्षक म्हणून काम करतो. कला जोपासत असताना कलेमधून अनेक सामाजिक काम, अनेक वर्ल्ड रेकॉर्ड जवळजवळ 20 केलेले आहेत. मात्र या 2020 मध्ये या जगामध्ये एक आपत्ती आलेली आहे. कोरोना थैमान घातलेली आहे आणि कष्टकरी, गरीब लोक, शेतकरी, सर्वसामान्य लोकांची कुचंबणा आणि पोट भरण्याचं सुद्धा साधन या कोरोनामुळं नाही आहे. सगळं बंद असल्यामुळं, या आपत्तीमुळं खूप मानवांचे हाल होत आहेत. तर मी एक कलाकार म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी आज या कलेच्या माध्यमातून या 2.5 महिन्यामध्ये जवळजवळ 15 तैलचित्र रेखाटन केलेले आहेत. ज्या महामानवानी या मानवतेसाठी, या जगासाठी, या देशासाठी कार्य केलेलं आहे अशा ती व्यक्तिचित्र मी रेखाटन केलेले आहेत. त्या व्यक्तिचित्रांच्यामध्ये जे या जगाचा आराध्य दैवत मी मानतो, छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, भगवान बसवेश्वर, छात्रवीर संभाजीराजे, असे अनेक महामानवांचे रेखाटन मी केलेलं आहे. आणि हे जे कॅनव्हास पेंटिंग आहेत, हे तैलचित्र आहेत. जवळजवळ 100 वर्षे या चित्राला काही होणार नाही. आणि या चित्राच्या माध्यमातून एक या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या कोरोनाच्या मदतीसाठी मी काही करू शकत नाही, मात्र चित्राच्या माध्यमातून मी काहीतरी करू शकतो या उद्देशाने मी हे पेंटिंग केलेले आहे. आणि हे पेंटिंग मी बाहेर विक्री करून
याची जी किंमत मिळणार आहे ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मी देणार आहे। आणि ह्या ज्या किमती आहेत ते खूप मोठ्या किमती आहेत। जवळजवळ आज माझं जे राज्याभिषेकाचं पेंटिंग आहे त्याची किंमत 90,000 ते 1,00,000 रुपये होणार आहे। मात्र मला कमर्शियल किंवा त्यातून पैसे मिळवण्याचे एवढे पैसे पण मला नको आहेत। सर्वसामान्य लोकांना ते मिळावेत, कला जिवंत राहावी आणि त्यातून उभा राहणारा निधी तो मुख्यमंत्री सहायता निधीला जावा। आणि या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। आणि त्यांचंसुद्धा मी एक व्यक्तिचित्र त्यांना 23 जुलै रोजी होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे। आणि तोपर्यंत माझे हे पेंटिंग विक्रीसाठी आहेत, कमी किमतीमध्ये आहेत। ते जर विकले गेले तर तो जमा होणारा निधी आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं पेंटिंग मी त्यांना भेट देऊन शुभेच्छा देणार आहे। हे पेंटिंग मी गेली 3 महिने करतो, अजून माझं काम सुरू आहे। जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत मी अशा महामानवांची पेंटिंग ज्यांनी सामाजिक काम केलेलं आहे मी करत राहणार आहे। आणि लोकांनी हे पेंटिंग माझे जो त्याला खर्च आलेला आहे, रंग, ब्रश किंवा लागणारा कॅनव्हस आणि मी जे काम केलेलं आहे दिवसभर बसून, सकाळी 9 ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत एका ठिकाणी बसून मी काम करतो, तर मला यातून मला काय मिळवायचं नाही, पण मला या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी मला काय तर द्यायची प्रामाणिक इच्छा आहे। आजपर्यंत खूप प्रामाणिकपणे काम केलो, जगाच्या पाठीवर 20 वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत, तर यातूनसुद्धा मला तेच करायचं आहे। आणि या निधी मला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी या जिल्ह्याच्या वतीनं द्यायचं आहे अशी माझी नम्र विनंती आहे, सर्वांना आव्हान आहे। अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।